नमस्कार, मी मनोज भोयर, जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बुलेटिन मधली पहिली बातमी आहे पुण्यातल्या शिवाजीराव भोसले सहकारी बँकेसंदर्भात. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रद्द, पुणेकरांसाठी मोठी बातमी. रिझर्व्ह बँकेने केली बँकेवर कारवाई. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना झाला रद्द, रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई. सहकार विभागानं घेतलेल्या शिफारसीनुसार ही कारवाई करण्यात आली. ठेवीदारांना 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ही परत मिळणार आहे. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं तात्काळ रद्द केला. बँकेच्या 98% ठेवीदारांच्या ठेवी 5 लाखपर्यंतच्या असल्यानं त्यांना ठेव विमा महामंडळाकडून परत मिळू शकतील. सहकार विभागानं केलेल्या शिफारसीनुसार ही कारवाई केल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय. पुण्यातील शिवाजीराव भोसले बँकेवर अपहार प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला, आणि त्यानंतर आता आरबीआयनेही या बँकेचा परवाना जो आहे तो रद्द केलेला आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरात असलेली ही बँक आहे. आता सहकार विभागाने केलेल्या शिफारसीनुसार रिझर्व्ह बँकेने खरं तर कारवाई केली आणि ठेवीदारांना 5 लाख रुपयापर्यंतची रक्कम जी आहे ती आता परत मिळणार आहे. एकूणच पाहिलं असेल की आपण पुण्यातील शिवाजीराव भोसले ही सहकारी बँक आहे याचा परवाना रद्द केल्यानंतर खरं तर याचे तक्रारदार होते काय, एकूणच परिस्थिती बँकेची आणि काय सध्या कारवाई करण्यात आली. लोकांच्या लोकांच्या बरंच कर्ज घेतलेली आहेत, खोटी खोटी कर्ज घेतलेली आहेत. असा हा कर्ज घोटाळ्याचा आम्ही पाठपुरावा केला. नंतर त्याच्या पहिल्यांदा त्यांच्या 4 लोकांवर अटकेचा कार्यक्रम केला. नंतर त्यांनी 71 कोटीचा पैशाचा घोटाळा झाला की इथं 71 कोटी जी कॅश बँकेत होती तीच गायब केली आणि भोसलेनी, त्यामुळे त्याला अटक केली. सगळ्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला, परंतु त्यामध्ये फक्त अनिल भोसले, सयाजी जाधव आणि सीओ तानाजी पडवळ आणि शैलेश भोसले एवढे 2 कर्मचारी आणि 2 संचालक अटक आहेत. आणि आता माझी अशी मागणी आहे की जे 92,000 लोकांना जो आता रिझर्व्ह बँकेने जो म्हणजे काय म्हणतात दिलासा दिलाय, परंतु ह्यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या अधिकारी कर्मचारी ज्यांनी हे बँकेचं ऑडिट केलं, सहकारी बँकेचे ऑडिट ज्यांनी केलं सहकार खात्याच्या लोकांनी, त्या ऑडिटर बी कारवाई व्हायला पाहिजे. सोबत काही ठेवीदार आहेत, काय मागणी आहे तुमची आता? खरं तर आमची अशी मागणी आहे की जे संचालक मंडळ आहेत, जे डिफॉल्टर आहेत लोन घेतलेले, त्या सगळ्यांच्यावरती सक्त कारवाई व्हावी. त्यांची जी काही स्थावर मालमत्ता आहे आणि काही असेट आहेत त्याच्यावरती जप्ती यावी आणि ताबडतोब यावी. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा बँकिंग परवाना आज रद्द केलाय. या गोष्टीमुळं जवळजवळ या बँकेच्या 98% ठेवीदारांना 5 लाख रुपयापर्यंतची रक्कम व्याजासह मिळण्याचा मार्ग आज मोकळा झालाय. ज्या ठेवीदारांची रक्कम 5 लाखाच्या आत आहे आणि व्याजासकट ती 5 लाखापर्यंत होते, त्या सर्व ठेवीदारांना आव्हान आहे की या बँकेच्या लिक्विडेटरकडे आपापले क्लेम त्यांनी आपल्या ओळखपत्रासह दाखल करावेत.